तर इकडे हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. काल अंतिम आठवडा प्रस्ताव झाल्यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा कायदा सुव्यवस्थेवरती भाषण करतील. मात्र त्यापूर्वी विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. या हिवाळी अधिवेशनामध्ये नेमकं काय हाती लागेल हे आमदार वैभव नाईक यांच्याकडून जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी चेतन सावंत यांनी. हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज 10व्या दिवशी आपण पाहिलं, आज देखील विरोधक पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसले. खरं तर या अधिवेशनामध्ये खूप साऱ्या अपेक्षा अशा सत्ताधाऱ्यांकडनं होत्या, मात्र त्या अपेक्षांचा भंग झालेला पाहायला मिळाला. आणि त्यालाच विरोध म्हणून विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केलंय. आपल्याबरोबर बोलण्यासाठी विरोधकांमधील आमदार वैभव नाईक आहेत. सर, आताच आपण पायऱ्यांवर आंदोलन केलंय, नेमक्या कोणत्या मागण्या होत्या, कोणते प्रश्न होते जे प्रलंबित ठेवले आहेत आपले? खरं तर आपण म्हटलं असाल की सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई. शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली नाही, त्याचबरोबर भाताला असून देत, कापसाला असून देत, बोनस जो देण्याचा होता तो पण या ठिकाणी शासनाने हेक्टरी जाहीर केला, तो पण रोख स्वरूपात जाहीर केला नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भातसुद्धा गोलगोल फिरून उत्तरं देण्यात आली आहेत. आणि त्यामुळे या अधिवेशनामध्ये प्रश्नसुद्धा अनेक वेळा चर्चा झाल्यात, पण चर्चेला मंत्र्यांनी योग्य पद्धतीने उत्तर दिलं नाही. आणि त्यामुळे ह्या अधिवेशनामध्ये विरोधक म्हणून आमचा भ्रमनिरास झालेला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा छेडलाय, मराठा आरक्षणावर निर्णय होईल असं त्यांचेच आमदार सांगत होते की 2-3 दिवसात महत्वाचा ऐतिहासिक निर्णय होईल. मात्र ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं, ज्यावेळी मुख्यमंत्री मराठा आरक्षणावर बोलले, त्यावेळी आपली प्रतिक्रिया काय होती? खरं तर मुख्यमंत्र्यांनी एक तास भाषण केलं आणि एक तास भाषणामध्ये मराठा मागचं सांगत राहिले. खरं तर गेल्या 7.5 वर्षामध्ये उद्धवजींनी मराठा आरक्षणासंदर्भात शासनाचे प्रतिनिधी म्हणून शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचंच नाव सांगितलं आणि मुख्यमंत्री त्या बैठकीला हजर होते. परंतु त्यावेळीची टीका आणि मागच्या सरकारने काय नाही केलं हे सांगतच त्यांनी जास्त वेळ घालवला. आणि त्यामुळेच आपण काय करणार नाही आणि मागच्या सरकारला टीका द्यायचं हे धोरण त्यांचं पहिल्यापासून आहे. ओके, परंतु आपण पाहिलं असेल तर फेब्रुवारी महिन्यात 2 आठवड्याचं अधिक अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. मात्र आचारसंहिता लागण्याची देखील तेवढी शक्यता आहे, लोकसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. मग अशा आचारसंहितेच्या याच्यात अधिवेशन शक्य आहे का की मराठा समाजाची किंवा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वांची फसवणूक केली जाते का सरकारकडून? लोकसभेच्या निवडणुकापर्यंत हे आरक्षण काय मिळणार म्हणून सांगायचं आणि लोकसभेची आचारसंहिता खरं तर माननीय पंतप्रधानांनी गेल्या 8 दिवसापासून लिहिली की 55 दिवसात आचारसंहिता लागणार आहे. आणि त्यामुळे ही आचारसंहिता झाल्यानंतर आचारसंहिता झाल्यामुळे हे होऊ शकलं नाही असं सांगणार आणि यामध्ये ही वेळ मारून देणार असं आमचं म्हणणं आहे. नक्कीच, आपण पाहिलं आपल्याबरोबर आमदार वैभव नाईक होते, त्यांचं म्हणणं ऐकलं आहे. फक्त वेळ मारून न्यायचं काम हे सरकार करत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल तांबेसह चेतन सावंत, पुढारी न्यूज, नागपूर.